पाणीपुरवठा संस्थेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची मोडतोड करून संस्थेचे नुकसान केल्याप्रकरणी संस्थेचे चेअरमन निवास पांडुरंग पाटील व्यवश साठ यांनी पोलिसात तक्रार दिली आहे त्यांच्या तक्रारीवरून प्रमोद लक्ष्मण पाटील व्यवश चाळीस राहणार साताबाई गल्ली कोल्हापूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला कवलापूरमध्ये श्री सिद्धेश्वर सहकारी पाणीपुरवठा ही संस्था आहे या संस्थेमध्ये संशयित संस्थे आरोपीने सुमारे एक महिन्यापूर्वी अर्ज केला होता या अर्जात श्री सिद्धेश्वर सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित कबलापूर या संस्थेचा संचालक म्हणून माझी बिनविरोध निवड करा अशी मागणी त्याने केली होती मात्र तो संस्थेचा सभासद नसल्याने ते शक्य नव्हते त्यावर त्याने मी सुचवेल त्यालाच संस्थेचा संचालक करा अशी अट घातली मात्र संस्थेने त्यास मंजुरी दिली नाही याचा राग संशित लक्ष्मण पाटील याला आला होता संशित पाटील याच्या मालकीचे गट नंबर पाचशे एकोणतीसमध्ये संस्थेने पाईपलाईनसाठी पत्र्याचे शेड उभे केले संस्थेचा पाणीपुरवठा खंडित व्हावा आणि इतर सभासदांचे नुकसान व्हावे हा हेतू मनात धरून संशयित आरोपींनी गुरुवारी सकाळी दहा वाजण्यापूर्वी संस्थेने उभारलेल्या पत्र्याच्या शेडचा पत्रा उचकटून आत असलेले पाण्याची सहा इंची दोन पाईप फोडला दोन एल्बो फोडून अंदाजे पंधरा ते वीस हजार रुपयाचे नुकसान केले असे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले त्यानुसार संशयित लक्ष्मण पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे